दिल्या वचनांची केली पूर्ती, वस्त्रोद्योगाला दिली पुन्हा भरारी. 27 अश्वशक्ती खालील यंत्र मागास 1 रुपये व 27 अश्वशक्तीवरील यंत्र मागास 75 पैसे अशा अतिरिक्त वीज सवलतीचा मंत्रिमंडळात निर्णय घेऊन महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगास उभारी देण्यासाठी आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशण्णा आवाडे यांचे हार्दिक आभार व अभिनंदन. शुभेच्छुक सुरेश गणबावले, राजू देसाई, उमेश लाड, मिलिंद बिडकर. इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 488 कोटी खर्चाच्या भुयारी गटार योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. पुणे जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी याबाबतची मंजुरी आज दिली. त्यामुळे प्रशासकीय मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने यांनी प्रयत्न केले, तर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचे सहकार्य लाभले. शहरासाठी यापूर्वीच्या 2 भुयारी गटर योजना अस्तित्वात आहेत. यामध्ये अलीकडच्या काळात शहराच्या वाढीव भागासह STP प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, पण शहरातील अनेक भागातील भुयारी गटारीचे काम कालबाह्य झाले आहे, तर शहराच्या काही वाढीव भागात नव्याने भुयारी गटार बांधण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून अस्तित्वातील भुयारी गटारीचे बळकटीकरण व वाढीव भागासाठी नव्याने बांधणी करणे असा समावेश असणारा प्रस्ताव इचलकरंजी महानगरपालिकेकडून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सादर केला होता. राज्य शासनाच्या नगरोत्थान योजनेतून हा 488 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आता प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य शासनाकडे हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या मंजुरीनंतर या कामासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे, तर महापालिकेलाही आपल्या हिश्श्याचा निधीची तरतूद करावी लागणार आहे.